नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल पिछड आपल्या सर्वांचं एम पी एस सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण आद्यक्रांतिक राघोजी भांगरे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की ज्यांना आपण सह्याद्रीचा वाघ हीसुद्धा पदवी देत असतो तर असे हे असलेले राघोजी भांगरे ज्यांना आपण टायगर ऑफ डेक्कन किंवा आद्यक्रांतिकारक सुभेदार देशमुख यासारख्या पदव्या देतो ज्यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच साली देवगाव या गावी झाला होता आणि मृत्यू दोन मे अठराशे पंचेचाळीस रोजी ठाणे सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती आपल्याला सर्वांना माहिती आहे की जंगलचा राजा म्हणजे आदिवासी समाज की जो नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला आहे मात्र आपला तत्त्व आणि मूल्यांशी या समाजाने कधीही तडजोड केली नाही आणि जेव्हा जेव्हा यांच्यावरती अन्याय झालेला आहे तेव्हा नेहमीच आदिवासी समाजाने त्याच्याविरुद्ध बंड केलेला आहे तर अशा समाजातील जे आपले आद्य क्रांतिकारक होते राघोजी भांगरे तर या राघोजी भांगऱ्यांचा प्रवास कसा होता आणि यामधून आपल्याला काय इन्स्पिरेशन भेटणार आहे तर याबद्दल आज आपण तेवढी इन्फॉर्मेशन घेणार आहोत जर आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघितले तर राज्यसेवामध्ये मीन्समध्ये जो जी एस पेपर वन आहे या जी एस पेपर वनमध्ये इतिहासामध्ये वन पॉईंट सिक्समध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेलं प्रसिद्ध जे उठाव होते की ज्यामध्ये शेतमजुरांचे उठाव होते आदिवासींचे उठाव होते तर त्यामध्ये त्यांनी स् स्पेशली राघोजी भांगरे हे, हे भांग नाव मेन्शन केलेलं आहे हा सध्याचा लेटेस्ट अपडेटेड सिलेबस आहे यामध्ये त्यांनी स्पेशली राघोजी भांगरे यांचं नाव मेन्शन केलेलं आहे त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आता हे फक्त एम पी एस सीच नव्हे तर जरा यू पी एस सी दोन हजार वीसचा प्रीचा जर बघितला तर त्यांनी आदिवासी मुवमेंटवरती ह्या वर्षी क्वेश्चन विचारला होता की उलगुलान हा जो शब्द आहे तर खालीलपैकी कोणत्या आदिवासी उठावामध्ये तो मांडला गेला तर ह्यामध्ये जे उठावांचे नावं दिलेले आहेत तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि ज्या ज्या लोकांनी एम पी सी सर्कल हा जर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके आता आपण जे इन्फॉर्मेशन बघणार आहोत राघोजी भांगरे तर राघोजी भांगऱ्यांच्या पूर्वी त्यांचे जे वडील होते ते रामजी भांगरे तर या रामजी भांगऱ्यांबद्दल आज आपल्याला थोडी आधी इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल आणि तिथून पुढे मग आपण राघोजी भांगरे यांच्याबद्दल बघूया आता तत्कालीन परिस्थिती जर बघितली तर इसवी सन हा सतराशे शहाण्णवचं वर्ष आहे त्याखाली जव्हार नावाचं एक संस्थान होतं आणि या जव्हार संस्थानामध्ये मुकणे राजे राहत होते तर या मुक्णे राजांनी आपल्या राघोजी भांगरे यांचे जे वडील होते तर त्या वडिलांना अकोले तालुक्यामध्ये एक राजूर प्रांत होता तर या राजूर प्रांताची जी, जी सुभेदारकी होती तर ती या रामजी भांगरे यांना दिली होती ती जवळजवळ अठरा वर्षासाठी सुभेदार होते आणि अठरा वर्षानंतर काय झालं तर या सुभेदार पदाच्या मागणीसाठी महादेव बांबळे या व्यक्तींनी तिथे या पदासाठी मागणी केली आणि यावरूनच राग रामजी भांगरे आणि महादेव बांबळे यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले अठराशे पंधरा साली मात्र ही जी सुभेदारकी होती राजूर या प्रांताची तर या महादेव बांबळे यांच्याकडे आली त्यानंतर काय झालं म्हणजे याच तत्कालीन कालामध्ये म्हणजे जो अठराशे अठराचा जो काळ आहे यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पेशव्यांचं पतन झालेलं होतं आणि पेशव्यांनी इंग्रजांबरोबर जो तह हो केला होता तर या तहमध्ये काही तनखा द्यायच्या होत्या इंग्रजांना तर तो तनखा भरला गेलेला नाही आणि या काळातच जे आपले बाजीराव पेशवे होते तर ते जुन्नल जुन्नरला पळाले आणि त्यावेळेस त्यांचा पाठलाग करण्यासाठी कॅप्टन एडवर्ड मॉकिनटश तर हे त्यांचा पाठलाग करत करत या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये येतात आणि इथेच जो रतनगड हा एक प्रसिद्ध किल्ला आहे अकोले तालुक्यामध्ये तर या परिसरामध्ये त्यांनी या बाजीरावला पकडले मात्र जेव्हा त्यांनी या रतनगडा परिसर बघितला तर त्यांनी तो किल्ला बघितला आणि त्यांना या किल्ल्याचा या परिसराचं महत्त्व आलं की त्यांना कळालं आप जर आपल्याला इथे वर्चस्व जर गाजवायचं असेल या राजूर प्रांतामध्ये तर आपल्याला रतनगड हा किल्ला घ्यावा लागेल तर असा जो कॅप्टन मॉकेन टॉश होता हा अगदी धूर्त पद्धतीचा माणूस होता आणि यांनी त्यांच्या चातुर्याच्या चा, चातुर्या पद्धतीने त्यांनी एक डाव पेच रचला आणि यामध्ये रामजी भांगरे यांना काय केलं तर आपण ज ज़, जसं बघितली की रामजी भांगरे जे होते तर त्यांचं सुभेदारकी पद गेलं होतं आणि त्यांना रामजी भांगरे यांच्याबद्दल माहिती भेटली की असा चांगला माणूस आहे त्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्यासाठी खास राजूर प्रांतामध्ये पोलीस अधिकारी कार्यालयची निर्मिती केली आणि या पोलीस अधिकारीपदी रामजी भांगरे यांची नेमणूक केली त्यावेळी जो रतनगड किल्ला पाहिजे होता कारण हे सर्व कशासाठी चाललं होतं तर त्यांना रतनगड किल्ला हवा होता, होता। आणि या रतनगड किल्ल्याची जी रखवालदारी करायचे ते होते गोविंदराव खाडे की जे आपल्या रामजी भांगरे यांचेच मित्र होते तर कॅप्टन मकटाश यांनी जी जबाबदारी होती तो किल्ला जिंकण्याची तर ती आपल्या रा रामजी भांगरांवर दिली आणि त्याने तो गड जिंकून दिला आणि त्यावेळेस भरपूर जे सैनिक होते म्हणजे गोविंदराव खाडे यांचे ज्या किल्ल्याची हे करत होते रखवालदारी करत होते त्यामध्ये भरपूर सैनिक मारले गेले मात्र गोविंदराव खाडे हे रामजी भांगरे यांचे मित्र असल्यामुळे त्यांना जिवंत सोडून दिले मात्र जसं मी बोललो की कॅप्टन मकंटाजने फक्त धूर्त पद्धतीने त्यांना तो किल्ला हवा होता म्हणूनच त्यांनी इथे आपल्या रामजी भांगरे यांना बसवलेलं होतं आणि त्यानंतर कॅप्टनने बिना परवानगी सप्रेम भेट स्वीकारलं या कारणावरून आपल्या ज्या राजूर पोलीस प्रांत होता तर या पोलीस अधिकारी कार्यालयामधून त्यांना राघोजींची हकालपट्टी केली ओके मग त्यानंतर आपण जसं बघितलं की गोविंदराव खाडे की जे आधी रतनगडचे रखवालदार होते त्याचबरोबर त्यांचे जे मित्र होते रामाकिरवा लक्षा ठाकूर वालोजी भांगरे हे सर्व इंग्रजांविरुद्ध उठाव करत होते आणि आता यांचं उठावाचं नेतृत्व जे होतं आता हे राघोजी भांगरे यांच्याकडे आलं कारण राघोजी भांगरे आता जॉबवर काढलेलं होतं आता पुढे काय झालं जे नेतृत्व करत होते तर या रतनगडच्याच परिसरामध्ये चोंड्याची लढाई झाली आणि या चोंड्याच्या लढाईचं जे नेतृत्व इंग्रजांच्या बाजूने कॅप्टन मॉकेन टॉश करत होते त्याचबरोबर त्यांचे दोन सहाय्यक होते कॅप्टन पीटर आणि कॅप्टन पिट यामध्ये काय झालं तर रामजी आणि जे गोविंदराव खाडे होते यांना जिवंत पकडलं गेलं आणि या दोघांना पण काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर रामजी म्हणजे आपल्या रा राघोजी भांगरे यांचे वडील यांना आ, आपले जे अंदमान निकोबारचं जे सेल्युलर जेल आहे यामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झालेली मात्र गोविंदराव खाडे यांचा जो मुलगा होता तर यांच्या मुलाला आपल्या राघोजींची जी थोरली मुलगी होती तर ये रुक्मिणी तर इच्छेशी लग्न लावून दिलं होतं तर याचा बदला घेण्यासाठी त्यांना आपल्या वडिलांना आणि सासऱ्यांना त्यांनी इंग्रजांनी पकडल्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी ज्या रुक्मिणी खाडी होत्या तर यांनी मात्र त्या इंग्रजांवरती गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये कॅप्टन पीटर आणि कॅप्टन पीट यांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी बदला घेतलेला आहे आता आपण जर राघोजी भांगऱ्यांचं थोडं ब्रीपमध्ये थोडक्यात जर बघितलं तर राघोजी भांगऱ्यांचा जो जन्म आहे तो आठ नोव्हेंबर अठराशे पाच साली झाला होता त्यांचा आईचं नाव रमाबाई होतं वडिलांचं नाव रामजी भांगरे क्रांतीचा उदय अठराशे सव्वीसमध्ये झालेला त्यांचे जे सहाय्यक सल्लागार होते ते देवजी आव्हाड होते बॉडीगार्डमध्ये ज्याला आपण अंगरक्षक म्हणतो ते राया ठाकूर होते त्यानंतर राघोजींनी यांना पकडण्यासाठी अठराशे बत्तीसमध्ये जवळजवळ पाच हजार रुपयाचं बक्षीस लावलं होतं त्यानंतर बापू भांगरे त्यांचा जो मित्र होता त्याला अठराशे अडोतीसमध्ये अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राजे प्रतापसिंह भोसले आपल्या साताऱ्याचे त्यांचीसुद्धा भेट झालेली आहे राघोजी भांगरे यांच्याबरोबर अठराशे चौवेचाळीसमध्ये आणि पंढरपूरमध्ये दर्शन दर्शनासाठी जात असताना त्यांना पकडण्यात आलेले आहे अगदी थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे पण पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आता जर आपण विकिपीडियाचं जर दर पेज बघितलं तर त्यामध्ये राघोजी भांगरे आणि इंग्लिशमध्ये लिहिले की भांगरे भांगरा भांगरा भांगरिया भांगडिया आणि भांगरिया तर हे सर्व इंग्लिशमधले नावं आहेत हे अपभ्रंश आहेत तर कुठेही जर आलं की भांगडा किंवा राघोजी भांगरिया किंवा भांगडिया तर हे सर्व राघोजी भांगरे यांचंच नाव आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये विकिपीडियामध्ये एक मिस्टेक झालेली आहे की त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की राघोजी भा भांगरे जे आहेत तर त्यांना सेल्युलर जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आलेली होती तर हे चुकीचं आहे लक्षात ठेवा विकिपीडियामध्ये चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना सेल्युलर जेलमध्ये फाशी नव्हती दिली तर त्यांना आपल्या ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली होती ओके तर आता जर आपण त्यांचं पहिल्यापासून जर बघितलं राघोजी भांगरे यांचं तर अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये देवगाव एक गाव आहे तर शोन नदीच्या किनाऱ्या जो चोमदेव डेंगर आहे तर या चोमदेव डेंगराच्या पश्चिमेकडे हे देवगाव नावाचं गाव आहे तर इथेच आपले रामजी आणि रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झालेला आहे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की त्या काळी जव्हारचे जे संस्थान होते तर यां संस्थानाच्या अंडर असलेले जे राजूर प्रांत होता तर त्याची सुभेदारख्या आपल्या रामजे यांच्याकडे होते लहानपणापासून यांच्यावरती चांगले संस्कार होते तलवारबाजी असेल भालाफेक पट्टा चालविणे बंदुकीने निशाणा साधणे घोडेस्वरी या सर्व गोष्टींमध्ये ते अगदी तरबीज होते त्यानंतर त्यांना व्यायामाची आवड होती जंगल वास्तव्य असल्यामुळे प्राणी पक्षी यांचं ज्ञान चांगलं होतं तर आपण जर पुढे गेलो तर यामध्ये त्यांनी अन्यायी अत्याचाराचा त्याचबरोबर सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंड कसं केलं जमीनदार सावकार यांचे नाक कान कापले त्यानंतर लालूबाईसारखा जो सावकार होता तर त्याचं नाक कापून सावकारांना लगाम बसवला त्यानंतर रघु हा कैवारी आणि बाकी हे वैरी हे असे लोक का म्हणायला लागले त्याचबरोबर तेस त्यांचा जो वचक होता तो नाशिक संगमेरपेक्षाही इगतपुरी असेल जुन्नर असेल अशा भागांमध्ये कसा पोचला याची इन्फॉर्मेशन आता आपण पुढे बघणार आहोत तर जेव्हा त्यांचे वडील राजूर प्रांतामध्ये काम करत होते त्यावेळेस आपले जे राघोजी भांगरे होते तर ते त्यांच्या जन्मस्थानी देवगाव या ठिकाणी पोलीस पाटील या पदावरती होतं आपल्याला सर्वांना माहिती की पोलीस पाटलाचं काम हे न्यायव्यवस्थेमध्ये असतं न्याय न्यायदान करणे तर अशा प्रकारे ते न्यायदान करत होते आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या वडिलांना वा पकडलं पोलिसांनी आणि काळेपाण्याची शिक्षा दिली तर त्यावेळेस त्यांनी पोलीस अधिकारी या पदासाठी अर्ज केला होता आणि त्यावेळेस अमृतराव कुलकर्णी यांनीसुद्धा अर्ज केला होता तर या दोघांमध्ये त्यावरून वाद झाला होता म्हणजे आपले राघोजी भांगरे आणि अमृतराव कुलकर्णी यांचे या दोघांमध्ये पोलीस अधिकारी या पदासाठी दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि हे अमृतराव जे कुलकर्णी होते ते कधीच राघोजी भांगरे यांना म्हणजे पोलीस पाटीलमधूनसुद्धा ॲक्सेप्ट नव्हते करत तर यामध्ये याच काळामध्ये हा सर्व वाद चालू असतानाच काही वर्षांनी कोकणामध्ये एक मोठा दरोडा पडला आणि या प्रकरणामध्ये राघोजींना गोवले गेले म्हणजे अमृतराव कुलकर्णींनीच त्यांचं नाव गोवलं गेलं आणि जो राजूरचं आपलं जे पोलीस स्टेशन आहे किंवा पोलीस ठाणे आहे यामध्ये त्यांना बोलवणंच बोलवलं गेलं आणि जेव्हा राघोजी भांगरे या पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर यांनी ते तिथे गेल्यावरती त्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन जे काही रायफल काढतोसे होते ते आपल्या ताब्यात घेतली आणि ती जी पेटी होती ज्यामध्ये काडतूस रायफल भरलेल्या होत्या ते घेऊन पुन्हा आपल्या गावी आले आणि ते त्यांचे जे बंड करणारे मित्र होते त्यांना जाऊन मिसळले म्हणजे अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं आणि त्यानंतर तिथून पुढे देवजी नाना म्हणजे ज्यांना उर्फ दिव्य आव्हाड असं म्हटलं जातं हे त्यांचे पुढे मुख्य सहाय्यक व सल्लागार बनले आणि अंगरक्षक म्हणून राया ठाकूर यांनी काम केलं आणि इथून पुढेच या इन्सिडंटपासूनच ते एक बंडगरी किंवा लोकप्रियतेच्या दिशेने त्यांची मूवमेंट चालू झाली हा जो परिसर होता तर या परिसरामध्ये सावकारशाहीचं जे प्रमाण होतं ते खूप वाढलेलं होतं कारण इंग्रज सामान्य जनतेवरती खूप अत्याचार करायचे आणि त्याचा जो कर वगैरे होता तो महसूल कर असेल तो भरण्यासाठी लोक सावकाराकडे जायचे आणि सावकार त्याचा गैरफायदा घ्यायचे त्यामुळे जो सर्वसामान्य जो माणूस होता तो कधीच इंग्रज सत्तेविरुद्ध बोलण्याचं धाडस करत नव्हता आणि याच काळामध्ये आपण बघितलं की राघोजी भांगरे यांनी राजूर ठाण्यामध्ये जाऊन तिथल्या रायफल वगैरे काढतूसं घेतले आणि ते, ते पुन्हा तिथून सही सलामत आले तर या सर्व ज्या गोष्टी होत्या तर या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजीचा वेळीच बंदोबस्त करावा नाहीतर आपली या भागातील सत्ता जाईल या भीतीने काय केलं कॅप्टन थॉमस यांच्याकडे त्याला पकडण्याची जबाबदारी दिलेली जाते पुढे विरुद्ध तर आपलं राघोजींनी पाऊल टाकलेलंच होतं बारागाव पठार म्हणजे या जो प्रवारा आपण जर मगाशी बघितलं की शोन नदीच्या किनारी जे चमदौ डोंगराजवळ जे त्यांचं मूळ गाव होतं तर ती नदी पुढे प्रवारा या नदीला जाऊन मिळते तर या खोऱ्यामध्ये असलेले अमरचंद हुकुमचंद केशवचंद यासारखे सावकार होते आणि हे सावकार काय करायचे लोकांच्या जमिनी वगैरे गिळून घ्यायचे म्हणजे त्यांच्याकडून ते काबीज करायचे आणि या सर्व सावकारांचं मुख्यालय होतं ते खिरविरे तर या खिरविरे ठिकाणी ते गेले आणि त्या सावकारांवरती त्यांनी जबर बसवला एकाच वेळी या सर्व सावकारांवरती त्यांनी हल्ले केले तिन्ही सावकारांच्या तिजोऱ्या रिकाम्या केल्या व त्यांचे नाके कापून सर्वजण बागडीच्या माचीकडे पसार झाले त्यानंतर पुढे एक आंबेगाव म्हणजे आपलं पुण्याजवळ जे जुन्नर तालुका आहे तर त्या जुन्नरमध्ये आंबेगाव ठिकाणी एक इन्सिडंट झालेला आहे की जे कॅप्टन गिल होते तर कॅप्टन गिल यांना कळालं की राघोजी भांगरे आंबेगाव या ठिकाणी येणार आहेत भीमाशंकरला तर त्यांनी रात्री बारा वाजता भीमाशंकरजवळ पोहोचले कॅप्टन गिल यांनी सर्व योजना आखली होती परंतु आपले जे राघोजी भांगरे होते तेसुद्धा साधे माणूस नव्हते ते त्यांनासुद्धा त्यांच्या ज्या म्हणजे गुप्तहेर होते त्यांनी माहिती दिली होती आणि ज्यावेळेस कॅप्टनने मंदिराला जो वेढा दिला आणि त्यांनी राघोजीला सांगितलं की तुम्ही शरण या तर त्यावेळेस राघोजीने काय केलं तर तो मुळात आपले जे राघोजी होते ते मंदिरामध्ये नव्हते त्यांनी गिलवर हल्ला केला त्यांच्या साथीदारांसह सा लपून बसले आणि जेव्हा अचानक हल्ला झाला की जो अगदी अनएक्सेप्टेड होता गिलसाठी तर अगदी त्यांना समजतच नव्हतं काय करायचं यावेळेस त्यांच्यासोबत असलेले खंडू साबळे पांडू पांडुभांगरा देवजी आव्हाड तर या सर्वांनी इंग्रजांच्या शिपायांचे जे शिर होते ते कापायला सुरुवात केली आणि जी परिस्थिती होती ती अगदी प्रेतांचे ढिगारे साचलेले रक्ताचे पाठवाहत आहे या सर्व गोष्टी बघून कॅप्टन गिल मात्र हातात झाले कारण ही एकदम अनएक्सपेक्टेड अशी परिस्थिती होती त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता आणि यामध्ये कॅप्टन गिल हे वाचतात कॅप्टन गिलला त्यांनी पुन्हा आमच्या वाटेला जाऊन जाऊ नकोस असा दम दिला आणि त्यांनी त्याला जीवनदान दिलेलं आहे तर अशा प्रकारचे हे आपले राघोजी भांगरे यांचं नेतृत्व होतं पुढे फक्त एवढंच नाही तर अजून जर पुढे बघितलं आता ही जी काही गोष्ट हो चालू होती इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणजे थॉमस असेल किंवा गेल असेल आपण बघितलं या सर्वांना राघोजी भांगरे यांना अडवणं खूप मुश्किल जात होतं तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांच्या ज्या आई होत्या म्हणजे त्यांना आता कळालं की राघोजी भांगरे आपल्या हातात येत नाही तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या ज्या आई होत्या रमाबाई यांना ताब्यात घेतलं त्यां त्या पोलिसांनी अंगावरती चप चापकाचे फटके मारले अक्षरशः तर इतके क्रूर अत्याचार केले मात्र एवढं असलं तरी त्यांच्या ज्या आई होत्या त्या मात्र कधीही डगमगल्या नाही पुढे आणि हे सर्व चालू असतानाच एकीकडे संघटन चालू आहे दुसरीकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा कळवण इथले ज्या सावकरशाहीचा जो प्रदेश होता हे सर्व सावकरशाहींचा बिमोड केलेला आहे आणि आपण बघितलं की सावकारांना वगैरे त्यांचं नाक वगैरे कापल्यावरती ते कुठे जायचे तर त्या बागडीच्या माचीमध्ये जायचे म्हणजे जो आपला आलंग आणि कुलंग जो गड आहेत तर त्या ठिकाणी ही बागडीची माची आहे त्यानंतर जर आपण याचं जर ऑफिशियली जर बघितलं म्हणजे गॅझेटचा जर रेफरन्स बघितला तर जो खा ठाण्याचं जे गॅझेट आहे तर त्या गॅझेटमध्ये म्हटलं आहे की अठराशे त्रेचाळीसमध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले रा राघोजीने मराठ्यां सॉरी मारवाड्यांवर छापे घातले त्यांनी पोलिसात तक्रार केली ओके म्हणजे त्या मारवाड्यांनी तर अशा प्रकारच्या या ठाणे गॅजेटमध्ये ऑफिशियल गॅजेटमध्ये त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे तर अशा प्रकारे हे गॅझेट आहे हे अहमदनगर डिस्ट्रिक्टचं गॅझेट आहे त्यामध्ये सुद्धा कोळी अप्रायझिंग हा एक चॅप्टर आहे यामध्ये सुद्धा राघोजी भांगरे यांच्याबद्दल किंवा त्यांचे वडील जे आहेत रामजी भांगरे यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानंतर आता आंबेगाव बघितलं त्यानंतर पुढे काय झालं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये की जिथे राघोजी भांगरांचा एकदम हाय पीक होता उठावाचा यामध्ये त्यांनी चार जिल्ह्यांचे कलेक्टर त्याचबरोबर माउंट आपले गव्हर्नर माउंट स्टुअर्ड असतील त्यानंतर एल्फिस्टंट गव्हर्नर जे होते तर या सर्वांना त्यांनी जुन्नर येथे जाहीर उठाव करण्याचं पत्र पाठवलं की मी जुन्नर येथे उठाव करणार आहे आता एवढं आव्हान दिलं आणि या आव्हानाची जबाबदारी म्हणून यांनी एक कॅप्टन होता की कॅप्टन मॉकेन टॉश यांच्यावरती या म्हणजे इथे उठा होऊ नये याचा बंदोबस्त राघोजीचा बंदोबस्त करण्यासाठी कोणावरती जबाबदारी दिली तर मॉकेन टश यांच्यावरती या मॉकेन टशने काय केलं तिथे ट्राय केला परंतु मॉकेन टशलासुद्धा यामध्ये यश मिळालेलं नाही आहे यामध्ये मात्र राघोजींचे जे साथीदार होते ते त्यांनी गमवलेले आहेत पुढे बघितलं तर हा जो उठाव झाला जुन्नरचा या जुन्नच्या उठावानंतर मात्र आपले राघोजी भांगरे आणि राया ठाकूर त्याचबरोबर देवजी आव्हाड हे सर्व भूमिगत झाले त्यांनी कोणाचं रूप घेतलं म्हणजे गोसावीच्या रूपामध्ये ते इतर इ एका गावाहून दुसऱ्या गावात पालायन करत होते आणि या सर्व मावळ प्रांतामध्ये गावोगावी फिरून लोकांना त्यांनी जागृत केलं याच काळामध्ये आणि त्यांनी राघोजीला पकडण्यासाठी या मॉकेन टॉशने दहा हजार रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं म्हणजे आता आपण बघितलं की अठराशे चौवेचाळीस ते पंचेचाळीस या काळामध्ये राघोजी भांगऱ्यांचं हे बंड हे पोहोचलेलं पोचलेलं होतं आपण शेतकरी गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज वैरी आहोत अशी त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली होती त्यानंतर याच काळामध्ये अजून दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या की आपले जे साताऱ्याचे राजे होते प्रतापसिंह तर या प्रतापसिंहांचं राज्य खालसं केल्यामुळे ते दुखी होते आणि यांनी काय केलं त्यांच्या खाजगी गुप्तहेरांमार्फत त्यांना राघोजी भांगरे यांची सगळे घडामोडी कळत होत्या तर त्यांनी त्यांना आमंत्रण दिलं आणि हा आमंत्रण येताच ते साताऱ्याला जाऊन राजप्रताप सिंह यांची भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांच्या काही चर्चा झाल्या आणि त्यावेळेस त्या महाराजांनी राघोजींना घोडे हत्यारे बंदुका तलवारी इत्यादी गोष्टी त्यांना भेट दिल्या त्यांना लढाईस मदत होण्यासाठी त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे अठराशे चौवेचाळीसमध्ये लॉर्ड लॉर्डलहा यांनी आपल्याला माहिती आहे की संस्थानं खालसा करण्याचं धोरण आणलेलं होतं तर त्यांनी त्या काळचे ग्वाल्हेरचे जे संस्थान होते ते ग्वाल्हेरचे संस्थान खालसं केलं आणि यामध्ये असलेले सुभेदार अंतोबा लोटे हे सुभेदार होते आणि यांचं संस्थान खालसा झाल्यामुळे त्यां त्यांच्या मनामध्ये इंग्रजांविरोधात दोष निर्माण झाला आणि त्यांनासुद्धा राघोजी भांगरे यांच्याबद्दल माहिती मिळाली ते राघोजी भांगऱ्यांना येऊन मिळाले आणि त्यांनीसुद्धा राघोजीला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आता जर आपण बघितलं तर फक्त आपला जो मावळ प्रांत ते आहे तेवढाच नव्हे तर इकडे आपण बघितलं की साताऱ्यापर्यंत रा प्रतापसिंह राजे यांच्याबरोबर त्यांचं संबंध जुडलेले आहेत किंवा त्यांची ख्याती पसरलेली आहे अगदी ग्वालेरपर्यंत त्यांची ख्याती पसरलेली आहे अशा प्रकारे दिवसेंदिवस राघोजी भांगरे जे होते तर त्यांचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचत होतं त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती आणि या सर्व गोष्टींचा इंग्रजांना मात्र खूप मनस्ताप होत होता किंवा त्यांच्या नाकीनं वालेलं होतं आणि या अशाच सर्व जो काळ होता या सर्व काळामध्ये त्यांचा घात कसा झाला आदिवासी असल्यामुळे या सर्वांची श्रद्धा आपल्याला माहिती आहे की डोंगरदरे अशा देवांवरती असते तर महादेवावरती त्यांची श्राद्धा होती आणि यामध्ये असलेले भीमाशंकर वज्रेश्वरी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे या राघोजींची भारी दहशत निर्माण झाली होती आणि जुन्नरली जी लढाई झाली होती तर आपण बघितलं की त्यावेळेस जुन्नरची लढाई झाल्यानंतर त्यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी गोसावीचा वेश घेतला होता आणि ते पंढरपूरला इथे आले होते कारण काय पंढरपूरला कशासाठी आले होते तर त्यांना पुन्हा एकदा बंड करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी तेथील आदिवासींना पुन्हा एकत्र जमा जमाईन आणि त्यांना तयार करायचं होतं यासाठी ते पंढरपूरला आले होते आणि इथेच जेव्हा ते विठ् पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शन घेत होते तर त्यावेळेस दर्शनासाठी रांगेत उभे असताना दुरून एका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बघितलं त्यांचं निरीक्षण केलं त्यानंतर त्याच्या ते लक्षात आले की हे राघोजी भांगरे आहेत त्यांनी आपल्या बाकीच्या पोलिसांना कळवलं आणि क्षणाचाही चा विलंब न करता की जे कॅप्टन गिल होते तर या कॅप्टन गिलला निरोप आला आणि कॅप्टन गिलने लगेच तिथेच जाऊन त्या मंदिराला वेढा दिला पोलिसांच्या मदतीने सर्वांनी राघोजीला वेढा दिला बंदुका रोखल्या आणि त्यावेळेस सर्वात बॅडलक म्हणजे राघोजी निशस्त्र होते ते अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकले गेले तरी पण ती एवढी दहशत होती की ते पोलिस एवढे घाबरत होते निशस्त्र असले तरी तर त्यांनी त्या पोलिसांनी त्यांना साखळदंडामध्ये घेऊन कैद करून ते घेऊन गेले आणि ते तर ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये घेऊन गेले तर अशा प्रकारे राघोजी भांगरे यांचं व्यक्तिमत्व होतं तर त्यांचा ते लढा जो कसा होता तो इथपर्यंत येऊन आता ठेपलेला आहे आणि त्यांना माहीत होतं त्यांनी जेव्हा राघोजी भांगरे भांगरे यांच्यावरती जेव्हा त्या त्यांना कारागृहामध्ये घेऊन गेले त्यांच्यावरती जेव्हा खाटला भरला तर तो एकतर्फी निकाल दिला त्यांना सरकारी वकीलसुद्धा मिळून दिला नाही म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती दुर्तगतीने त्यांना त्यांच्यावरती अन्याय केला किंवा त्यांना जामीन मिळवून दिला नाही त्यानंतर जर पुढे बघितलं तर त्यांची मरणापूर्वी फाशी देण्यापूर्वी किंवा मरणापूर्वी त्यांना एक इच्छा विचारली होती तर ती इच्छा त्यांनी अशी सांगितली होती की मला फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या मात्र इंग्रजांनी ते ऐकले नाही त्यांना दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी येथील सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली आणि अशा प्रकारे जो सह्याद्रीचा वाघ होता तो आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाला फाशीबद्दल एक इन्सिडेंट असा आहे की राघोजी भांगरे यांना तेरा एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये फाशी देणार होते परंतु असं म्हटलं जातं की जो फाशीचा जो जोर होता तोच तो तुटला त्यामुळे त्यांची जी फाशी आहे ती पोस्टपॉन केली आणि ती ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना देण्यात आलेली आहे त्यानंतर राघोजी भांगरे यांच्यानंतर त्यांचं जे नेतृत्व होतं किंवा आदिवासी समाजामध्ये त्यानंतर कोणी बंडाचं नेतृत्व केलं तर यामध्ये सर्व म्हणजे या अकोल्या परिसरामध्ये बाळू पिचड यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं त्याचबरोबर हैबतराव खाडे भागोजी नाईक भाऊ भाकरे या सर्व सहकाऱ्यांनी आदिवासी समाजाच्या नेतृत्व करून त्यांनी बंड पुकारलेलं आहे त्याचबरोबर भीमाशंकर परिसरामध्ये राहणारे सत्तू मराठी यांनी बंड केलेले अकोले आणि जुन्नर परिसरामध्ये कोंडीबाल नवले यांनी मात्र जोरदार उठाव केला तर अशा प्रकारे आपण सर्व जी इन्फॉर्मेशन होती राघोजी भांगरे यांच्याबद्दल बघितली मी हा जो पूर्ण जो डाटा आहे तर यासाठी मी न्यूजपेपर महाराष्ट्र टाईम्समध्ये एक न्यूज आली होती जी लेटेस्ट होती दोन हजार चौदामध्ये की पृथ्वीराज चव्हाण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आद्यक्रांतिक कार राघोजी भांगरे ब्रिटिश सरकारविरुद्ध दिलेला लढा भावी पिढीला प्रेरणादायी आहे म्हणजे आता करंटमध्ये जी इन्फॉर्मेशन होती न्यूजपेपरमधून मी काही इन्फॉर्मेशन टाकलेले आहे रेफरन्सेस त्यानंतर स्पेशल थँक्स टू उद्धव सर उद्धव सरांनी मला यामध्ये हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली यामध्ये त्यांचं एक बंडकरी नावाचं एक पुस्तक आहे तेसुद्धा खूप छान आहे कोम कोणाला जर यांच्याविषयी जर माहीत करून घ्यायचा असेल हा कविता संग्रह आहे तर निश्चित तुम्ही तो अभ्यासा त्याचबरोबर तुफानी वादळ या पुस्तकांची खूप मदत झालेली आहे मी बराचसा भाग तुफानी वादळ या पुस्तकातून घेतलेला आहे तुफानी वादळाचे जे लेखक आहेत निवृत्ती भिवा धोंगडे यांचं हे पुस्तक आहे यामध्ये राघोजी भांगरे यांचं चरित्र दिलेलं आहे या पुस्तकाला आपले बाबासाहेब पुरंदरे यांनी अभिप्राय दिलेला आहे तर अशा प्रकारचं हे पुस्तक खूप स्टँडर्ड आहे बराचसा जे मटेरियल होतं मी ते या पुस्तकातून घेतलेलं आहे तर याही पुस्तकाचं थँक्यू त्यानंतर काही गॅजेट्स होते गॅझेट्समधून इन्फॉर्मेशन भेटली तर अशा प्रकारे मी सर्व इन्फॉर्मेशन कंपाईल करून आपल्यापर्यंत पोहोचवूनचा प्रयत्न केलेला आहे आणि मी माझ्या वतीने अशा प्रकारे राघोजी भांगरे यांना त्यांच्या जयतीनिमित्त माझ्या पद्धतीने त्यांना ट्रिब्यूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पुन्हा एकदा एम पी सी सर्कल हा यूट्यूब चॅनल आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचं तयारी करत असतील तर या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आम्ही एम पी सी सर्कल यूट्यूब चॅनल बनवलेलं या आहे यावरती भरपूर व्हिडिओज टाकलेले आहेत त्यामुळे जर कोणी जॉईन केलं नसेल किंवा तुमचे जर कोणी मित्र असतील या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधील तर त्या विद्यार्थ्यांना निश्चितच आपल्या एम पी सी सर्कल या चॅनलबद्दल तुम्ही इन्फॉर्म